नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी ह्यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी एक छान बोध कथा, मजेशीर कथा, त्या कथेचं नाव आहे तेनालीरामचे वाकचातुर्य, ती मराठी गोष्ट घेऊन आलेली आहे. तर ही गोष्ट शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, आणि गोष्ट आवडली तर गोष्टीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही अशांनी सबस्क्राईब करा. तर चला पाहूया तेनालीरामचे वाकचातुर्य. एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रीनाथाच्या यात्रेला गेला. तो जातात मंत्री, सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायांना सुचविले की राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रूंच्या आक्रमणाचा धोका असतो. आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की ज्यामुळे सीमेच्या आसपास राहणारी जनता निर्भय होऊन सुखाने जगेल. महाराजांना या गोष्टी तथ्य वाटले. त्यांनी लगेच आदेश दिला की या बाबतीत एक योजना बनवण्यात यावी. मंत्रिमंडळाने त्वरित योजना बनवली, खर्चासहित पूर्ण तपशील महाराजांना प्रस्तुत केला. महाराजांनीही त्याला अनुमती दिली. मंडळाची मजा झाली. त्यांनी आपल्या परिवारातील सदस्यांनाच नाही तर दूरदूरच्या नातेवाईकांनाही चाकरीला म्हणजेच नोकरीला ठेवले. पैसा व्यर्थ खर्च होऊ लागला. सम्राट मंत्र्यांना त्याविषयी विचारित तेव्हा मंत्री एकच उत्तर द्यायचे, अन्नदाता पाहत रहा, ही योजना पूर्ण होतात. विजयनगरच्या शत्रूला ह्या सीमा हिमालय पर्वतासारख्या भासतील. होता होता दोन मास लोटले. तिसऱ्या मासात तेनालीराम यात्रेहून आला. विजयनगरची सीमा ओलांडताच त्याला सुगावा लागला की योजने अंतर्गत मंत्री, सेनापती, पंडित तसेच अनेक दरबारीही आपापला स्वार्थ साधत होते. सीमा सुरक्षेच्या नावाखाली अनेक वस्त्या जमीनदोस्त केल्या होत्या. कित्येक शेतमळे उद्ध्वस्त केले होते. अत्याचार आणि अराजकता माजलेली होती आणि सम्राटाच्या जवळ कोणालाही जाऊ दिले जात नव्हते. सीमा क्षेत्रातील जनतेची कुरून कहाणी ऐकून तो चिंताग्रस्त झाला. परंतु हे सर्व महाराजांना सांगणार कसे? बराच विचार केल्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. तीन मासांच्या रजेनंतर ज्या दिवशी तेनालीराम दरबार हजर झाला तेव्हा राजा कृष्णदेव या रायनी हसून स्वागत केले. मग म्हणाले, तेनालीराम, तुझ्या अनुपस्थितीत आम्ही पुष्कळ मोठे कार्य केले आहे. आम्ही विजयनगरच्या सर्व सीमा अभेद्य बनवल्या आहे. आता तेथील रहिवासी निर्भयतेने राहू शकतात. खरे आहे महाराज, तेनालीराम म्हणाला, सीमा क्षेत्रात आपला जय जयकार होत आहे. मंत्रीजीच्या या महत्वपूर्ण कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. मंत्री तेनालीराम थोडा वेळ थांबून म्हणाला, अन्नदाता शत्रूच्या आक्रमणापासून भयमुक्त होऊन सीमांत गाववाल्यांनी नाट्य मंडळ बनवले आहे. आपण तर कलेचे पारखी आहात, म्हणून आपल्या पहिल्या नाटकाचे उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. सम्राट कृष्णदेवराय प्रसन्न झाले. त्यांनी लगेच स्वीकृती दिली आणि दुसऱ्या दिवशी रंगशाळेत नाटक आयोजित केले गेले. कृष्णदेवराय सहपरिवार उपस्थित झाले. सर्व दरबारी तसेच राज्यातील प्रतिष्ठित नागरिकांनाही आमंत्रित केले गेले. नाटक वेळेवर चालू झाले, पण ते नाटक असले होते तर सीमांत रहिवाशांवर होणाऱ्या अत्याचारांवरची जिवंत प्रतिमा होती. मध्ये मध्ये विदूषक रंगमंचावर येई आणि सम्राट कृष्णदेवरायांकडे पाहून मोठ्या आवाजात म्हणे, दया करा महाराज, आम्हाला वाचवा. शत्रूच्या आक्रमणापेक्षा अधिक आम्हाला आपल्या माणसांपासून सुरक्षा हवी आहे. मंत्री, सेनापती, पंडित, राजदरबारी, नागरिक सर्वच हैराण झाले. महाराजांचे डोळे रागाने लाल झाले होते. त्यांनी तेनालीरामला बोलावून विचारले, हे सर्व काय आहे? मला काही माहिती नाही महाराज, तेनालीराम भोळेपणाचा आवाहन म्हणाला. तुम्ही ह्या लोकांनाच विचारा ना. महाराजांनी रंगशाळेतच विचारपूस केली तेव्हा खरी गोष्ट समोर आली. त्याच क्षणी बऱ्याचशा दरबाऱ्यांना मिळणारी सवलत थांबवली गेली. मंत्री, सेनापती तसेच पंडितजींवर मोठमोठे खटले भरले गेले आणि पण तेनालीरामची स्तुती करत सम्राट कृष्णदेवराय म्हणाले, राजनीतीमध्ये तुझ्यासारखा चतुर कोणीच नाही. तेनालीराम, तू मारतोही आणि आवाजही होऊ देत नाहीस. बरोबर आहे ना? तेनालीरामच्या चातुर्यामुळेच त्या सीमेवरील लोकांचं
होणारं शोषण थांबलं व त्यांना न्याय मिळाला. तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली? ही कथा आवडली असेल तर कथेला जसं शेअर करा, चॅनेलवर नसणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.